फिर एक बार मोदी सरकार हा नारा घेऊन एनडीए लोकसभा रिंगणात उतरलीये. भाजपाबरोबरच मित्र पक्षांनी एकजुटीने मोदी सरकार पुन्हा एकदा निवडून आणण्याची मोठी कामगिरी बजावली असली तरी मोदींची सुप्त लहर यावेळी दिसून आलीये. 23 मे रोजी मतमोजणीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत, त्यामुळे सर्व राज्यभर राज्यल्लोष साजरा केला जातोय. शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आली म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी मोहन क्षत्रिय यांनी द्वारकामाईसमोर साई भक्तांसाठी नाश्ता, इडली, डोसा, वडा मोफत वाटप करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी पीएम झाल्यामुळे आणि आमचे नगर जिल्ह्याचे 2 खासदार निवडून आल्यामुळे मी सगळ्या साई भक्तांना बरं का त्यांना नाश्ता वापत वाटप केलेलं आहे. आणि माझ्या गाडीवर भरपूर वर्षापासून पीएम साहेब मोदी साहेबांचा फोटो ठेवलेला आहे. संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विजय प्राप्त झाला. या मतदारसंघामध्ये देखील सुजयदादा विखे असतील आणि त्याचप्रमाणे खासदार सदाशिव लोखंडे असतील यांना जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलं. त्यामुळे आज आमचे मित्र मोहन क्षत्रिय हे असे कार्यकर्ते आहेत का जे नरेंद्र मोदींचे जबरदस्त फॅन आहेत. त्यांनी या ठिकाणी रस्त्यावर ते या ठिकाणी इडली डोसा विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि दोन्ही खासदार या ठिकाणी जिल्ह्यामध्ये निवडून आले म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी सर्व भक्तांना मोफत इडली आणि वडा वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. एक छोटा कार्यकर्ता अशा प्रकारची भावना ठेवून नरेंद्र मोदींना प्रेम करतो ही अतिशय मोठी या ठिकाणी गोष्ट आहे. म्हणून आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वडा इडलीचं वाटप मोफत सगळ्या भक्तांना करण्यात आलेलं आहे आणि या निमित्ताने त्यांच्या व्यवसायामध्येच्या माध्यमातून त्यांनी हा जो देशभक्ती आणि नरेंद्र मोदींवर यांचं प्रेम दाखवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आमचे मित्र मोहन क्षेत्री यांनी इडली वाटप, पेढे वाटप, तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते सचिनभाऊ तांबे पाटील यांच्या हस्ते वाटप केलं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये 2 खासदार निवडून आलेले आहे महायुतीचे आणि असंच ते जे विटली वाटप, पेढे वाटप आणि चहा वाटप पण केलेलं आहे. आमचे मित्र आहेत ते आणि त्यांचं एकदम फॅनच आहे ते आणि नरेंद्र मोदींचं फोटो पण त्यांच्या गाडीवर आहे आणि नरेंद्र मोदीचा विजय हा एकदम अति चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि आमच्या नगर जिल्ह्याला 2 महायुतीचे खासदार निवडून आलेले आहे आणि या खासदारांना सर्व आमच्या वतीने त्यांना शुभेच्छा शुभकामना देतो. यावेळी भाजपाचे मोहन क्षत्रिय, आकाश त्रिपाठी, विनोद गोंदकर, नाना शिंदे, बबलू वर्पे, आदिक पठाण, ऋषिकेश वर्पे, सचिन शेजवळ, शिवम अग्रवाल, ललित शेळके, आदित्य वारुळे, सार्थक कोळपकर, आकाश वाडेकर, शिवम ताम्हणे आणि अरुण हजारे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शिर्डी.